नमस्कार, सारोमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत। आज 12 फेब्रुवारी सकाळचे 7 झालेत। आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। जिल्हा सहकारी बँकेवर पुन्हा एकदा ज्येष्ठ नेते शरद पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या गटाने वर्चस्व राखल्याचे प्रत्यक्ष मतदानाआधी स्पष्ट झाले आहे। गुरुवारी दिवसभरात पवार आणि थोरात गटाचे 12 समर्थक बिनविरोध निवडून आले। नेत्यांनी राबविलेल्या निवडणुकीतील सहकार धोरणामुळे सहमतीचं वारं वाहिलं। मातब्बर कुटुंबातील प्रतिनिधी पुन्हा एकदा बँकेत पोहोचले। पक्षीय राजकारणाला नेत्यांनी बँक निवडणुकीत थारा दिला नाही, हे देखील दिवसभरातील घडामोडींनी स्पष्ट केले। दरम्यान 21 पैकी 17 जागा बिनविरोध झाल्यानंतर 4 जागांवर स्थानिक राजकारणामुळे सहमती न झाल्याने निवडणूक होणार आहे। त्यात नगर, पारनेर व कर्जत या सोसायटी मतदारसंघासह बिगर शेती मतदारसंघांचा समावेश आहे। बिनविरोध झालेल्या 17 जागांमध्ये 14 जागा या पवार आणि थोरात गटाच्या तर विखे गटाला 2 जागा मिळाल्या आहेत। साधारण महिनाभरापूर्वी जिल्हा बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आयर यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता। त्यानुसार गुरुवारी माघारीचा शेवटचा दिवस होता। दुपारी 3 वाजेपर्यंत माघारीची मुदत होती, मात्र माघारीसाठी शेवटच्या तासाभरात मोठी गर्दी झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी आहेर यांनी अर्धा तास वेळ वाढवून दिला। माघारीची मुदत संपल्यानंतर 21 पैकी 17 जागा बिनविरोध निघाल्या आहेत। उर्वरित 4 जागांमध्ये सोसायटी मतदारसंघातील नगर, पारनेर आणि कर्जत तसेच बिगर शेती मतदारसंघात एकमत न झाल्याने या ठिकाणी निवडणूक होणार आहे। सेवा सोसायटी मतदारसंघात अकोले तालुक्यातून विद्यमान अध्यक्ष सीताराम पाटील गायकर, संगमनेर माधवराव कानवडे, कोपरगाव विवेक कोल्हे, श्रीरामपूर भानुदास मुरकुटे, नेवासा जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, शेवगाव चंद्रशेखर गुले पाटील, राहाता अण्णासाहेब मस्के, जामखेड अमोल राळेभात, पाथर्डी आमदार मोनिकाताई राजळे, श्रीगोंदा राहुल जगताप, राहुरी अरुण तनपुरे तसेच शेतीपूरक मतदारसंघातून आशुतोष काळे, महिला राखीव अनुराधाताई नागवडे, आशाताई तापकीर, भटक्या विमुक्त मतदारसंघातून गणपतराव सांगळे, ओबीसी मतदारसंघातून करण ससाने तर अनुसूचित जाती मतदारसंघातून अमित भांगरे यांची जिल्हा बँकेवर बिनविरोध संचालक म्हणून निवड झाली आहे। जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक असून शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची संस्था आहे। या ठिकाणी राजकारणापलीकडे जाऊन कामे केली पाहिजेत, यासाठी बँकेच्या निवडणुकीत मेळ घालण्याचा प्रयत्न केला। याला बहुतांश ठिकाणी यश आले असून यामुळेच कोपरगाव, श्रीरामपूर आणि अकोले येथील जागा बिनविरोध झाल्या आहेत। निवडणुकीनंतर आमच्या पॅनलचा अध्यक्ष होईल अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे। या होत्या ठळक घडामोडी। सविस्तर बातम्यांसाठी वाचत रहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत .com या संकेतस्थळाला। नमस्कार।